सर आपने अपने सामने में जो है मायावती पैटर्न नाम का, देखिए कल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने जनता न्यायालय का आयोजन किया था। काल उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला देशभरातून। लवाद ट्रायब्युनल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळी तुडवले, त्यांनी कशी मनमानी केली निर्णय देताना शिवसेनेच्या बाबतीत, याचे प्रत्यक्ष पुरावे हे काल समोर आणले। आणि त्यानंतर मी पाहिलं की राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांनी घटनापीठावर बसलेल्या व्यक्तीने एक राजकीय पत्रकार परिषद घेतली, राजकीय ती हास्यास्पद होती। त्यांचं परत तेच तुणतुण होतं, हे का नाही दिलं ते का नाही दिलं, अहो तुम्हाला सगळं दाखवलंय ना स्क्रीनवर, काल पाहिलं ना प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे, सर्वोच्च न्यायालयात इलेक्शन कमिशन समोर आहे, घटना कुठे आहे काय, 1999 घटना इलेक्शन कमिशनला आहे। त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात, देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत, दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावं। बघा लग्न एकदा होतं, प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या या तारखेला लग्न झालं आहे म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतो आहे, बरं का? पुढचं असतं 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष लोक ॲनिव्हर्सरी साजरी करत असतात। घटना एकदा दिलेली असते, घटना जी असते पक्षाची ती एकदा पूर्ण घटना दिल्यावरती आहे, मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात, जे अमेंडमेंट्स होत असतात, ते आपण वेळोवेळी कळवत असतो आणि ते शिवसेनेनं वेळोवेळी झालेले बदल घटनेमध्ये केलेले ठराव हे कसे कळवले आणि त्या संदर्भात कशा पोचपावत्या आहेत मिळाल्याच्या निवडणूक आयोगाच्या, ते काल पुराव्याचं दाखवलं ना। काल आपण नीट पाहिलं असेल लवादाने म्हणजे मिस्टर नार्वेकर यांनी, की त्यांना लक्षात यायला पाहिजे वकील आहेत ते। आता आम्हाला हे नका त्यांनी सांगायला लावू की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची, तुमची किंवा फडणवीसांची, साध्या वकिलाला सुद्धा जे कळतं ते तुम्हाला कळलं पाहिजे। काल तुम्ही जनता न्यायालयात जे काय आम्ही पुरावे दाखवत होतो ते काय बिनकाचेचा गॉगल लावून पाहत होतात का? आ काय करत होता तुम्ही? भक्कम पुरावे काल समोर आणले, तुम्ही कसे खोटं बोलला, तुम्ही कसं खोटाटेपणाला निकाल दिला, निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल, गुंग झाली असेल, त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही। या जनतेच्या न्यायाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला। हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं, एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं, अमित शहाने स्वीकारायला हवं, राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं। जर तुमच्यामध्ये तेवढी हिंमत असेल हे आव्हान स्वीकारा, जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा, मग आम्ही पाहू। जनता की दादावलेली त्या प्रतवरून देखील त्यांनी असं म्हटलंय की ती प्रत दाखवली आहे मात्र ती प्रत वाचून नाही दाखवली। काल वाचून दाखवलेली आहे, आपण पाहिलं असेल काल, काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर 2013-2018 त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होते, आपण सगळ्यांनी ती पत्र पाहिलेली आहेत, त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे। मी म्हटलं ना ते बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते काल वाचायला, बरं का, ज्याच्यामुळे त्यांना ते वाचता आलं नसेल। सर पुढील 30 वर्ष भाजप सत्ता टिकावी असं काम भाजप सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी करावं असं अमित शहाने सगळ्यांना सांगितलं। 2024 सुरू झालेलं आहे, पुढले 6 महिने टिकले तरी मी रामाला अभिषेक घालेन। सर सरकार परिषद आहे, परिषद आहे, दसऱ्याचा मेळावा की गल्ली बोळातली सभा असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले। हा तर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत, अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत एवढंच मी सांगेन। अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता
याच भूमिकेत आहेत म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. दसरा मेळावा हा सुद्धा जनता न्यायालयच असतो आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेलो आहे. राहुल नार्वेकर मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे, जनतेसमोर या, निवडणुका होऊ द्या, तुमची सत्ता जाईल, तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल, 11.5 कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खुपसलाय अशा निकालानं. शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे, स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा. तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला, तुम्ही कसले मराठी माणूस, बकवास आहात तुम्ही. लोकसभेच्या जागा होत्या मुंबईच्या, त्या युतीमध्ये भाजप 3 आणि शिवसेना 3 असं वाटप व्हायचं, मात्र आता भाजप 4 जागेवर लढवणार आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेची, त्याला 2 जागा मुंबईतून ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर, शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतो आहे. शर्मिला मुळात ही शिवसेना नाहीच आहे, मुळात ही शिवसेना नाहीच आहे, बरं का. हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे, शिवसेना कशी असू शकेल. शिवसेना इथे आम्ही 23 जागा लढतोय, ज्या आधी सुद्धा लढत होतो आताही लढू, बरं का. ही आमची शिवसेना आहे, जी खरी शिवसेना आहे. हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे, बरं का. याला पाकिटमारी म्हणतात, दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं. तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. बघा, मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या, या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायचा. मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे, गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचे आहे लोकसभा मिंदे गटाकडून. हे तुम्ही लिहून घ्या. थँक्यू. जनता की अदालत की बात कही कल आपने, राहुल नार्वेकर के बारे में कहा और देवेंद्र फडणवीस के बारे में कहा, क्या कहना चाहते हैं. देखिए, कल जनता की अदालत हमने मुंबई में आयोजित की थी, आपने देखा होगा. देश के मीडिया के सामने छाती ठोक कर हमने ये दिखाया कि किस प्रकार का निर्णय गलत तरीके से, भ्रष्ट तरीके से दिया है शिवसेना के बारे में. विधानसभा के अध्यक्ष जिसे ट्रिब्यूनल का दर्जा दिया था सर्वोच्च न्यायालय ने, उस ट्रिब्यूनल ने जो निर्णय दिया है वो कितना गलत था, दबाव में था, भ्रष्ट था. पूरे एविडेंस जो चाहिए थे, चाहे 2013-2018 जो हमारी प्रतिनिधि सभा राष्ट्रीय कार्यकारिणी में जो निर्णय हुए थे माननीय उद्धव ठाकरे जी को पक्ष प्रमुख करने का, उनको सर्वाधिकार देने का, सभी डॉक्यूमेंट जो हमने इलेक्शन कमीशन को सबमिट किए हैं और इलेक्शन कमीशन से हमें वहां की रिसीट मिली है कि आपके कागजात मिले हैं, हमने सब कुछ दिखाया कल स्क्रीन पे. फिर भी विधानसभा के अध्यक्ष नार्वेकर बोलते हैं ये गलत है, झूठे कहेंगे, ये लोग देश चलाएंगे, ये लोग महाराष्ट्र चलाएंगे, सत्ता जाने दो उनकी, लोग उनके रास्ते पर फिरना मुश्किल करेंगे. आप देखिए ये कौन से वकील है, ये 2 कौड़ी के वकील है, ये उनकी डिग्री चेक करनी चाहिए. सर, एनिवर्सरी की बात कही, शादी. नहीं, ये लोग कहते हैं कि हमने हमारा जो पार्टी का जो कॉन्स्टिट्यूशन है वो दिया नहीं, वो बोलते हैं सिर्फ 1999 में दिया है, 1999 में दिया है, ये गलत है. हमने बार बार जो अमेंडमेंट्स किए हैं हमारे संविधान में, हमारे कॉन्स्टिट्यूशन में, वो सब कुछ दिया है, उनके एविडेंस हमने कल दिखाए हैं. एक बार जब शादी होती है तो मैरिज सर्टिफिकेट आता है, हर एनिवर्सरी को सर्टिफिकेट लेके हम घूमते नहीं है ना. शादी हो गई हमारी तो मैरिज सर्टिफिकेट हमारे पास है, हमने जमा किया है सरकार ने कानूनन, और एनिवर्सरी होती रहती है. तो जब भी हमारी कार्यकारिणी होती है तो कार्यकारिणी में छोटे मोटे जो चेंजेस होते हैं, हमारे बदलाव होते हैं, वो हम इलेक्शन कमीशन को बता देते हैं. हर बार हमारी पूरी कॉन्स्टिट्यूशन देने की जरूरत नहीं पड़ती है. अगर वकीलों को समझता नहीं है नार्वेकर जी को, तो उनको वकील किसने बनाया है.
सर जो है इंडिया के होम मिनिस्टर जो है जिन्होंने सीधे तौर पे बात कही है, अपोजिशन सब लोग कह रहे हैं कि राम पे किसी का हक नहीं है, लेकिन होम मिनिस्टर कह रहे हैं कि राम पे जो है वो सिर्फ हमारा हक। बाप रे, राम को प्रवेश कर लिया क्या पार्टी में? राम आपके पार्टी में प्रवेश कर लिया है तो राम को आप फैजाबाद से चुनाव भी लड़ाना चाहते हैं? एक बार देख लीजिए क्या है ये भारतीय जनता पार्टी के जो लोग हैं, राम के नाम पर अब कोई इशू उनके पास नहीं है, न महंगाई ना बेरोजगारी कुछ नहीं है। लेकिन मैं आपको बताता हूँ, कुछ भी कर लो इस बार आपका राम नाम सत्य होने वाला है। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।